कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. पहिल्या नामांकित कंपनीने अश्विनी वाघमारेची निवड केली असते. दॅट्स ग्रेट, अश्विनी डिझर्विंग स्टुडंट आहे. पण ट्रस्टी सरांच्या सांगण्यावरून त्या कंपनीने आपल्याला रिजेक्शन लेटर पाठवलं. हे चांगलं नाही झालं. आता ईशाच्या मॅटर नंतर आपल्याला ट्रस्टी सराची नाराजी हँडल करावी लागेल. अश्विनी पर्यंत ही गोष्ट जाऊ देऊ नका. फीलिंग बॅड फॉर हर. सर, अजिबात काळजी करायची गरज नाहीये, कारण ती कंपनी सोडल्यास बाकीच्या सगळ्या कंपन्यांनी अश्विनी वाघमारेची निवड केली आहे. तब्बल 12 कंपन्यांनी त्यांची निवड केली आहे. अरे वा, गुड फॉर अस आणि गुड फॉर देम ऑल्सो. कारण तिच्या फेमचा वापर करून प्रत्येकाला स्वतःचा फायदा करून घ्यायचा. आता तुम्ही अश्विनीसाठी एक कंपनी फायनल करा आणि तिचं नाव लिस्ट मध्ये टाकू नका. वी शुड टेक अ फर्म डिसिजन. येस सर, विल डू दॅट. बहिणी, अगं काय हे एवढं सगळं सामान का आणलंस? भाज्या पण भरपूर आणलेल्या दिसत आहेत, कशाला एवढी दगदग करतेस तू? अगं स्वस्त होत्या ना म्हणून घेऊन आले. काही हेल्प करू? ह्या भाज्या ठेवतेस का? जर पालेभाज्या कुठल्या? खालच्या कप्प्यात ठेवू? हो, लाल माठ आहे ना त्याच्या बाजूला ठेवू. बर, ठीक आहे. हे घे, ही कोथिंबीर आणि आहे ती जरा निवडायचं आहे. हा साईडला, ठीक आहे. हो, डोंट वरी. अगं रिक्षाचा घोळ झाला, मग शेअर रिक्षा पकडायला गेले. तिथे बसले तर त्याचा स्टॉप लांब होता म्हणून त्याने तिथेच सोडलं आणि तिथून चालत येईपर्यंत एवढा वजन उचललं ना, त्याच्यामुळे थोडं दमाला झालं, बाकी काही नाही. होमवर्क झाला. अरे वा, छान आहे की मग. पण आई, ते ना मला एसे लिहायचं आहे, त्याच्याबद्दल मला काही सुचतच नाहीये, मला मदत कर ना प्लीज. करते बाळा, तुझी वही घेऊन ये जा. हा, म्हणजे काय होईल माहितीये ना, माझा स्वयंपाक होईल आणि तुझं एस ए लिहून होईल. आलेच. खरंच चांगली मिळाली ग भाजी पण. हो, ही दोडकी वगैरे आतमध्ये ठेवा, शिराळी आहे ती. हो हो हो, ठेवते ठेवते. टोमॅटो राहू देत ना बाहेरच? टोमॅटो राहू देत बाहेर बाहेरच. मी जरा कांदे घेते चिरायला. दे. आई. हे बघ, मी तुला काही पॉइंट समजावून सांगेन पण तुझं तूच समजून लिहायचं, सगळं सांगणार नाही आहे कारण तुझा एसे आहे ना. बरं, मला सांग विषय काय आहे? चंद्रयान 3 बद्दल लिहायचंय. अरे मग सोपं आहे की, तू टीव्ही वर बघितलंस ना चंद्रयान लँड होता ना? हो. मग मला सांग त्यात कोणते सायंटिस्ट होते ज्यांनी चंद्रयान तयार केलं, भारताचा हा कितवा प्रयत्न आहे, याच्या अगोदर किती चंद्रयान त्यांचे सक्सेसफुल झाले, हे सगळं माहित आहे ना तुला? आई, मी इथपासून सुरुवात करू का की मला माझ्या देशाचा खूप अभिमान आहे, कारण त्यांनी इतक्या कमी खर्चात एवढं मोठं मिशन सक्सेसफुल केले. अरे वा, झालं की? अगं अश्विनी. हा आई. मला खूप ऍसिडिटीचा त्रास होतोय, अगदी हैराण झाले बघ. बरं आई, तुम्हाला ना मी गार दूध देते, सबजाबी घालून, पण थोड्या आणि देते कारण सबजाबी भिजत घालावा लागेल ना. अश्विनी, गुडघा पण दुखतोय ग, फार कुरकुर करायला लागलाय. अरे बापरे, गुडघे पण दुखत आहेत का? शिल्पी, आपले दे बघ, फ्रीजवर ऑइल आहे ते दे ना जरा. कुठे आहे ग? हा, अगं बघ, ती छोटी बॉटल आहे. ओके, हे घे, मालिशीज बॉटल. आई, हे तेल ना तुम्ही थोडा वेळ पायाला चोळा, माझं हे सगळं आवरलं ना की मी तुम्हाला छान मालिश करून देते, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. चालेल, ऐकू. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.